काल आपण असेंडिंग ऑर्डर शिकलो. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? लहानांपासून मोठ्यांपर्यंत, स्मॉलर नंबर टू बिगर नंबर. आज आपण डिसेंडिंग ऑर्डर शिकणार आहे, म्हणजे मोठ्यांपासून लहानांपर्यंत उतरता क्रम. काल आपण चढत गेलो, पुढे पुढे मोठे होत गेलो. आज आपण लहान होणार आहे, मोठ्यांपासून लहानांपर्यंत. काल मी तुम्हाला एक बॉल काढून दाखवला होता, हो की नाही? लहान बॉल, त्याच्यापेक्षा मोठा बॉल आणि सगळ्यात मोठा बॉल. आता आज आपण डिसेंडिंग ऑर्डर शिकतोय. तर डिसेंडिंग ऑर्डर लिहित असताना आपल्याला सगळ्यात आधी बिगर नंबर शोधावा लागणार आहे. तर आता फॉर एक्झाम्पल मी इथे तीन नंबर्स लिहिते. हा, आधी आपण सिंगल डिजिट नंबर बघूया. 8, 2 आणि 5. आता या तिन्ही नंबर मधला सगळ्यात स्मॉलर बिगर नंबर कोणता आहे? कारण आपण डिसेंडिंग ऑर्डर शिकतोय. काल आपण असेंडिंग ऑर्डर शिकलो होतो. आता डिसेंडिंग ऑर्डर लिहित असताना आपल्याला सगळ्यात बिगर नंबर आधी शोधायचा आहे. कोणता आहे सगळ्यात बिगर नंबर? तर सगळ्यात बिगर नंबर आहे 8, हो की नाही? मग आता आपण 8 लिहिलं म्हणून 8 ला क्रॉस करून टाकूया. त्यानंतर या दोन्हींमधला बिगर नंबर कोण आहे? 2 की 5? तर कोणता नंबर आहे? 5. म्हणून इकडे कॉमा देऊन आपण 5 लिहायचंय आणि मग त्याला पण क्रॉस करायचं. आणि आता कोण उरला? 2. दिस इज द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स. कोणती आहे? बघा, 8, 5, 2 ही झाली डिसेंडिंग ऑर्डर. आता आपण डबल डिजिट बघूया. हा, कोणताही नंबर घेते मी, 13, 22 आणि 19. आता डिसेंडिंग ऑर्डर लिहित असताना आपल्याला या तिन्ही मधला बिगर नंबर शोधायचा आहे. मग शोधा बरं कोणता बिगर नंबर आहे. बघा, 13, 22 की 19, विच इज द बिगेस्ट नंबर ऑफ दीज नंबर्स? 22. मग इथं लिहूया 22. मग 22 वर आपण क्रॉस करूया. मग आता दोन नंबर उरले, 13 आणि 19. मग 13 आणि 19 मध्ये कोणता बिगर नंबर आहे? 13 की 19? 13 की 19? 19, करेक्ट. मग आता पुढे एकच नंबर उरला, दिस इज 13. मग आता ही झाली आपली डिसेंडिंग ऑर्डर, 22, 19 आणि 13. आलं लक्षात? अजून आता चार नंबरचं बघूया आपण. बघा, हा, 50, 30, 90 आणि 70. आता ह्या चार नंबर्स मधून आपल्याला बिगर नंबर शोधायचा आहे. कोणता? 50, 30, 19, 70. मग या चार नंबर मधला सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तो शोधायचा आहे, कारण आपण आता डिसेंडिंग ऑर्डर शोधतोय. मग सांगा बरं कोणता नंबर आहे? 90. मग याला खोडून टाकूया. त्यानंतर आता तीन नंबर उरले, 50, 30, 70. मग या तिन्ही मधला बिगर नंबर कोण आहे? 70. मग 70 ला पण क्रॉस करूया. आता पुढचा नंबर शोधायचा, 50 मोठा की 30 मोठा? 50. आणि नेक्स्ट आहे एकटाच उरला, 30. मग ही कोणती झाली? डिसेंडिंग ऑर्डर, मोठ्यांपासून लहानांपर्यंत. 90, 70, 50 आणि 30. आलं लक्षात? आता आपल्याला अजून एखादा एक्झाम्पल बघूया. सेवन्टी सेवन सेवन्टी फाय सेवन्टी थ्री. आता याच्यामधला सांगा बरं, 77 इज अ बिगर नंबर. देन 75 आणि 73 मधला कुठला बिगर नंबर आहे? 75. आणि त्यानंतर आहे 73. बघा, दिस इज द डिसेंडिंग ऑर्डर, 77, 75, 73. आता पेज नंबर 40 वरती तुम्हाला हेच दिलेलं आहे, तीन नंबर्स दिले आहेत, 36, 23 आणि 48. मग डिसेंडिंग ऑर्डर लिहिताना आपल्याला सगळ्यात आधी बिगर नंबर शोधायचा आहे. मग यामधला बघा, त्यांनी पहिल्यांदा 48 लिहिला म्हणून मग 48 वर क्रॉस मारलं. मग परत दोन नंबर उरले, 36 आणि 23.
मग त्या दोन्ही मधला बिगर नंबर कोण आहे 36 म्हणून 36 लिहिला आणि परत मग कॉमा देऊन एकटा राहिलेला 23 मग 36 23 आणि 48 मधला डिसेंडिंग ऑर्डर कोणती झाली 48 36 अँड 23 आलं लक्षात असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर मी काही नंबर्स इकडे लिहिलेले आहेत त्या नंबर्सची असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर कशी लिहायची ते बघूया बघा इकडे काय काय नंबर्स आहेत बघा इथे आधी नंबर्स लिहिलाय इथं असेंडिंग ऑर्डर लिहायची आणि इथे डिसेंडिंग ऑर्डर लिहायची आता बघा हा 11 15 आणि 12 आता 11 15 आणि 12 मध्ये असेंडिंग ऑर्डर लिहित असताना आपण स्मॉलर नंबर टू बिगर नंबर असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय स्मॉलर टू बिगर लहानांपासून मोठ्यांपर्यंत मग आता 11 15 आणि 12 मध्ये कोण आहे बरं सगळ्यात छोट बघा बरं 11 आहे 15 आहे की 12 आहे कोण आहे 11 म्हणून आपण पहिल्यांदा 11 लिहायचं आणि मग 11 वर क्रॉस करूया आता 15 आणि 12 मध्ये कोण आहे सगळ्यात छोट 12 करेक्ट बघा प्रत्येक नंबर झाल्यावर आपल्याला कॉमा द्यायचा आहे 11 12 आता आपण इथे क्रॉस केलं आणि आता कोण उरला 15 दिस इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ दीज नंबर्स 11 12 आणि 15 आता आपल्याला याच नंबर्सची डिसेंडिंग ऑर्डर लिहायची आहे मग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय बिगर नंबर टू स्मॉलर नंबर 100 to 1 मोठ्यांपासून लहानांपर्यंत मग आता परत बघायचं 11 15 आणि 12 मध्ये सगळ्यात बिगर नंबर कोण आहे 15 त्यानंतर 12 आणि त्यानंतर 11 बघा याच्या बरोबर उलटा क्रम हा आलाय इथे 11 12 आणि 15 आलाय आणि इकडे 15 12 आणि 11 आलाय आता हे नंबर बघितल्यावर तुमच्या असं लक्षात आलं असेल की फक्त पहिला आणि लास्टचा नंबर बदलतोय मधला नंबर तोच राहतोय जेव्हा तीन नंबर्स असतात बघा 12 इथे पण मध्ये आहे इथे पण मध्ये पण इथे मात्र याची जागा इकडे गेली आहे आणि याची जागा इकडे आली आहे आलं लक्षात मग आता पुढचे नंबर बघूया 23 32 42 याच्यामध्ये आपल्याला असेंडिंग ऑर्डर पहिल्यांदा लिहायची आहे मग स्मॉलर नंबर शोधायचा आहे 23 32 42 मग कोणता छोटा नंबर आहे 23 त्यानंतर 32 आणि त्यानंतर 42 आता याच नंबरची डिसेंडिंग ऑर्डर मी आता सांगितलं की नाही फक्त उलटा क्रम होतो 42 कॉमा द्यायला अजिबात विसरायचं नाही आहे 32 आणि 23 आता पुढे आता इथे 4 नंबर आहेत बरं का 27 49 51 आणि 16 याच्यामध्ये आपल्याला स्मॉलर नंबर शोधायचा आहे कोणता आहे स्मॉलर नंबर 16 मग तो 16 आधी आपण इथे लिहिला त्यानंतर कोण आहे 27 49 की 51 मग 27 त्यानंतर 49 आणि 51 49 आणि त्यानंतर आहे 51 आता आपल्याला याच नंबर्सची डिसेंडिंग ऑर्डर लिहायची आहे मग डिसेंडिंग ऑर्डर लिहिताना मी काय सांगितलं असेंडिंग ऑर्डरचा उलटा क्रम येतो 51 इज द बिगेस्ट नंबर त्यानंतर 49 त्यानंतर 27 आणि त्यानंतर 16 कळतंय का आपण काय करतो एकदा असेंडिंग ऑर्डर आणि एकदा डिसेंडिंग ऑर्डर नेक्स्ट 35 63 43 23 कोण आहे सगळ्यात स्मॉलर नंबर विच इज द स्मॉलर नंबर 23 करेक्ट नेक्स्ट 35 63 43 35 नेक्स्ट 43 अँड लास्ट इज 63 आता याच नंबरची आपल्याला काय लिहायची आहे डिसेंडिंग ऑर्डर बिगेस्ट नंबर 63 43 35 आणि 23 अँड लास्ट 46 81 अँड 9 बघा आता तुम्हीच सांगा 9 46 81 अँड डिसेंडिंग ऑर्डर 81 46 9 समजलं का सगळ्यांना
आता तुम्हाला काय घरचा अभ्यास करायचा आहे बघा, पेज नंबर 40 वरती तुम्हाला एग्जांपल दिलाय. जसं आता मी हे टेबल सोडवून घेतलं ना, तसं तुम्हाला कसं सोडवायचं आहे, मध्ये आपल्याला मी इथे हे टाकले होते. आता मी तुम्हाला ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅन हे टाकून शिकवणार आहे. बघा हा आपण शिकलो की नाही लेस दॅन आणि ग्रेटर दॅन. इलेवन इज ग्रेटर दॅन 12 अँड 12 इज ग्रेटर दॅन 15. आता इकडे उलट चिन्ह येणार, 15 इज ग्रेटर दॅन सॉरी लेस दॅन 12 अँड 12 इज लेस दॅन 11. आता 23 32 42, 23 इज लेस दॅन 32, 32 इज लेस दॅन 42. आणि इकडे उलट, 42 इज ग्रेटर दॅन 32 अँड 32 इज ग्रेटर दॅन 23. पुढे 16 इज लेस दॅन 27, 27 इज लेस दॅन 49 अँड 49 इज लेस दॅन 51. इकडे उलट, 51 मोठा आहे की नाही, म्हणून आपण मगरीचं मी तुम्हाला चित्र काढून दाखवलेलं, मगरीचं तोंड उघडं असतं जिकडे मोठा नंबर असतो. 51 इज ग्रेटर दॅन 49, 49 इज ग्रेटर दॅन 27 अँड 27 इज ग्रेटर दॅन 16, 23 इज लेस दॅन 35, 35 इज लेस दॅन 43, 43 इज लेस दॅन 63. नेक्स्ट डिसेंडिंग ऑर्डर, 63 इज ग्रेटर दॅन 43, 43 इज ग्रेटर दॅन 35 अँड 35 इज ग्रेटर दॅन 23, 9 इज लेस दॅन 46, 46 इज लेस दॅन 81 आणि इकडे 81 इज ग्रेटर दॅन 46, 46 इज ग्रेटर दॅन 9. बघा आपण आधी लहान मोठे नंबर शोधून घेतले आणि त्यानंतर आपण हे मध्ये साइन टाकले. तर असंच तुम्हाला पेज नंबर 40 वरचे एक्झाम्पल सोडवायचे हे. आलं लक्षात? तर कराल हा होमवर्क. थँक्यू.